नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे म्हणजे डॉक्टर विकेश मुत्ता आपल्याला व्यसनमुक्तीविषयी समाजाला काय संदेश द्यायचा आहे प्रथमतः की व्यसनमुक्तीमध्ये मुख्यतः आपल्या इथं दारूबंदीवरचा विषय मी माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझी वैद्यकीय क्षेत्राची सुरुवात करत असताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे वावी शस्त्रबुद्धे सरांच्या हाताखाली मी शिकलो होतो डॉक्टर शस्त्रबुद्धे हे त्यावेळी फक्त दोन रुपये फीज घ्यायची आणि त्यावेळी सांगायचे की आपल्या इथले समाजाच्या लोकांना गरिबी येण्याचं पहिलं कारण असेल तर त्यांचे व्यसन पेशंट लोकांकडं पैसे असतात पण व्यसनाधीन असलेल्या माणसाकडं पैसे त्याचे पैशाची विल्हेवाट त्यांना व्यवस्थित लावता येत नाही त्याचं नियोजन करता येत नाही त्याच्यामुळं पेशा प्रत्येक पेशंट हा गरीबच्या माध्यमातून आपल्या समोर येतो तर मी प्रथमतः त्या शस्त्रबुद्धे सरांचा मनापासून आभार मानतो की त्याने ते माझा त्यावेळी मार्गदर्शन केलेलं होतं मागील दहा बारा वर्षा अगोदर आपण त्यांचे मार्गदर्शन जेव्हा मी वैद्यकीय क्षेत्रात ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मिळणारे बरेचसे टिप्स मी घेत होतो तर विषय असा आहे की आपल्यासमोर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज जेव्हा आपण बाहेर येतो जेव्हा ब समाजाकडे बघतो तेव्हा आज सोळा सतरा अठरा वर्षाची मुलं दारूच्या नशेमध्ये आहे हे जी दारूच्या नशेमध्ये जी लोकं आहे त्याचं कारण काय तर त्याचं महत्त्वाचं कारण हे त्यांची संगत आणि ही संगत कधी तयार होते तर बरं तर कोणाला नाव ठेवण्यासारखं नाही आहे पण बराचसा अनुभव असा आहे की जशा राजकीय निवडणुका पुढे येतात त्यावेळी बरेचसे लोकं नवीन नवीन लोक ह्या ह्या शे दारूच्या विषयावर दारूच्या आहारी जायला सुरुवात करतात प्रथमतः ते मित्रांसोबत घेतात त्याच्यानंतर हळूहळू त्यांना ती सवय लागली मग मग पहिले आठवड्यातनं एकदा पार्टी म्हणून एन्जॉय म्हणून घेतात नंतर आठवड्यातनं एका दोन दिवस घ्यायचे म्हणून घेतात नंतर एच एकाच आठवड्यातनं कमीत कमी पाच दिवस कशी घेता येईल त्याच्याकडं त्यांचा कल जातो त्याच्यानंतर दर दिवसाला पेशंट हा दारू प्यायला सुरुवात करतो कारण ती जशी जशी पुढं जात जाईल व्यसन तसं तसं तस तस ते त्यांच्या शरीराला त्यांना आघात करून ती सवय लागून जाते त्या त्याच्यानंतर दिवसातनं जो संध्याकाळी पिणारा माणूस असतो तोच माणूस दिवसा सकाळपासून उठल्याबरोबर घ्यायला सुरुवात करतो जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असते तेव्हा तो घेताना इंग्लिश औषधं दा, इंग्लिश दारू पितो जशी परिस्थिती पुढं रोजची रिक्वायरमेंट वाटते मग त्याच्यानंतर तो पेशंट दारूवर येतो दारू झाले की मग तो हाडभट्टीवर येतो आणि नंतर कुठेतरी नवसारगरची पडलेली एखादी दारू पितो म्हणजे दा त्याला फुगा म्हणतो आपण दहा रुपयाचा फुगा किंवा दहा पंधरा रुपयामध्ये तो दारू पितो आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे आता मी बघितलं असेल तर आज माझ्या हॉस्पिटलमध्ये मा जवळजवळ जवळजवळ सहा ते सात पेशंट असे कोमामध्ये आहे त्यांच्या मेंदूमध्ये दारूचं प्रमाण इतके प्रमाणे वाढल्यानं नव्हतं बेशुद्ध अवस्थेत आहे म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी माणसाला किंवा पंचवीसाव्या वर्षी मुकावं लागतं जीवाला त्याचबरोबर ज्या पद्धतीने पेशंट प्रत्येक माणूस हा व्यसनाधीन होतो त्यामुळं रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट वाढलेले जेवढे बी माझं हॉस्पिटल जे आहे ते ॲक्सिडेंटल केअर हॉस्पिटल आहे आणि जेव्हा मी शंभर लोकांचा अभ्यास करतो की शंभर लोक जेव्हा ॲक्सिडेंटमध्ये इंजोर्ड होतात तर त्याच्या मागचं कारण ऐंशी टक्के लोकांना सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांचं कारण हे फक्त दारू असतं मग तो स्वतः दारूहून पितो आणि स्वतः पडतो म्हणून तो इंजुर्ड होतो किंवा स्वतःहून दारू पिल्यामुळे कोणाला तरी धडकतो म्हणून तो इंजर्ड होतो आणि त्याच्यामुळं पेशंटला जो त्रास होतो म्हणजे ज्याच्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती अजून खराब व्हायला हो सुरुवात होते बाबा की बाबा दारू पिल्यामुळे ॲक्सिडेंट झाला की मग परत लाखो रुपये खर्च येतो दारू पिल्यामुळं कोणाला उडवलं ते त्याच्यामागं खा लाखो रुपये खर्च होतो दारू पिल्यामुळं शरीराची बिघाड होते लिव्हर खराब होतो आणि त्याच्यामुळं लाखो रुपये खर्च होतात त्याला रिपेअर करण्यामागं पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते आज जसं लॉकडाऊन लागलेलं आहे लॉकडाऊनमध्ये आजच्या घडीला माझ्याकडं असे पेशंटचे लोक पण आलेली ज्यांचं वय तेरा चौदा पंधरा आहे ते व्यसनाला सामोरं जाते का काही लॅकडाऊन असल्याकारणाने कोणतंही काम त्यांच्या मागं नाही आहे कोणतंही त्यांच्या मागं अभ्यासाचा वर्ग नाही आहे कोणताही त्यांना शिक्षक किंवा पालक त्यांच्या मागं नाही आहे की बाबा त्यांच्यावर कंट्रोल करणार त्याच्यामुळं लोक ज्या पण दारू प्यायला लागले त्यामुळं तेरा चौदा वर्षाची मुलं हे चरस आणि गांजा पण घ्यायला सुरुवात झाली तर एक आपली एक माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने मागील बऱ्याच वर्षापासून मी एक 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 घर कसं वाचवता येईल एक दारू वाचली तो करता धरता जो माणूस असतो ज्याच्यावर आखा परिवार चालत असतो त्या घराच्या परिवाराला कुठंतरी वैद्य औषधाच्या माध्यमातून किंवा आमच्या मार्गदर्शनाने जर त्याचं जर व्यसनमुक्त होत असेल दारू बंद होत असेल तर त्याचं अख्खं घर ते परत त्यांचं सुजलाम सुफलाम व्हायला सुरुवात होतं त्याच्यामुळं ज ज्या दिवशी मी पहिल्या माणसाची दारू सोडली होती त्यानंतर ते त्यांच्या घरच्यांची त्यांच्या मंडळींनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी माझ्याकडे येऊन जवळजवळ माझ्या पाया पडून आणि मला डोक्यावर घेतलं होतं तेव्हा मला कळलं की खरं आनंद त्यांच्यामध्ये की ज्याची दारू सोडतो त्याच्यामध्ये फक्त त्याचं स्वतःचं शरीराचं विकास होत नाही स्वतःचा नो शरीराचं नुकसान तर होत नाही त्याचबरोबर घरी घरातला, सर्वांचं मन प्रसन्न होतं म्हणजे अख्खं घर चांगल्या पद्धतीने सुरळीत रुळावर यायला सुरुवात होतो नाहीतर काय होतं की दारू पितो दारू पिल्यामुळं तो चिडचिड करतो घरात येतो बायकोशी भांडतो मुलांशी बा भांडतो आणि मुलांवर त्या पद्धतीने संस्कार होता मग मुलगा पण म्हणतो माझ्या बापाने काय केलं की तो मग त्या माझ्या वडिलांनी जरा दारू पितो तर मग ते ऑटोमॅटिक ती सवय लागलेली असते तर ज्या पद्धतीने माझ्याकडं पेशंट जर आले तर मी त्यांना मार्गदर्शन करत असताना औषधं इंजेक्शन औषधं देत असताना त्यांना पहिली गोष्ट त्यांचे माहितीपत्रामध्ये आम्ही पहिली त्यांची माहिती घेतो की घरामधली हिस्ट्री कशी आहे घरात परिवार किती आहे त्याच्यात पिणारे किती न पिणारे किती हा कोणत्या मित्रांसोबत राहतो कोणत्या मित्रासोबत राहत नाही त्यांचे मित्रांची संगत कशा पद्धतीने दारू पिणारी आहे का दारू न पिणारी लोक आहे दारू पिणारी लोक असेल तर ती किती वाजता त्याला भेटतात आणि कध्यापासून आणि दुसरी गोष्ट दारूचं दुकान तुमच्या घरापासून किंवा त्याच्या कामापासून किती दूर आहे या पद्धतीने त्याचा पूर्ण अभ्यास करतो आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करायला सांगतो सपोज एखाद्या ठिकाणी एक माणूस असेल त्याच्या आजूबाजूला पंचवीस जणांचा जर गराडा असेल दारू पिणाऱ्या तर तो आयुष्यात कधी दारू सोडू शकत नाही मग त्याच्यासाठी त्यांच्या घरच्यांना मार्गदर्शन करून आपण जर काही कारणास्तव तुम्ही त्यांची खोली जर बदलण्यात आली काही काळासाठी तर त्याच्यामध्ये त्या 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 पूर्ण सोर्समधून तो बाहेर निघून जातो आणि त्या सोर्समधून बाहेर निघून गेला तर माणसाच्या मनामध्ये तेवढी इच्छा राहत नाही कारण काय पंचवीस जणं जे हॅमर करत असतात त्यांना की दारू प्यायला चल माझ्यासोबत ती कुठेतरी आळा बसतो त्याचबरोबर जर ज्या वाटेवर किंवा ज्या जवळ जर जर तुमच्याकडं जर दारूचं दुकान असेल तर एखादी इच्छा असेल एखादी दारू जर तुमच्यासमोर दारूची दुकान असेल म्हणजे आता सपोज मी मी डायबिटीस माणूस आहे एखादा माणूस डायबिटिक्स असतो त्याच्यासमोर जर मिठाईचं दुकान असं तर आज नाही तर उद्या त्याची इच्छा होते की एखादी मिठाई खायची दुसरी गोष्ट जर समोर एखाद्या रेस्टॉरंट असेल आणि तिथून सुगंध असा चांगला वडापावचा किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाचा श्वास आला तर तो घरच सोडतो आणि समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन बसतो ह्याचा अर्थ काय की तुम्ही ज्या सोर्समध्ये जवळ असेल त्या दारूच्या दुकानाच्या आजूबाजूच्या तर तिथून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करावा लागतो तर त्याच्यामुळं आपण मार्गदर्शन करत असताना एक ज्या सोर्स त्याला बाहेर काढणे ज्या सोर्सच्या आजूबाजूला जर दुकानं असेल त्याच्यापासून किती लांब आपल्याला घर ठेवता येईल त्याचं बघायचं त्याचबरोबर पे तो आपला जो माणूस आहे तो दिवसभर कामात कसा गुंतून राहील म्हणजे जास्तीत जास्त कामात गुंतून राहिला तर अर्निंग होईल आणि अर्निंग जास्त झाली तर तो थकून आला की ॲटोमॅटिक तो त्याची संध्याकाळची झोप चांगल्या पद्धतीने घेईल आणि घरचं वातावरण त्या पद्धतीने चांगलं राहील त्याचबरोबर घरच्या वात नातेवाईकांना पण कसं असतं रोज नातेवाईक जर त्यांच्याशी बोलत राहिले की बाबा तू दारू सोडतो तो चिडचिडा स्वभाव होतो तर तो, तो, तो चिडचिडा स्वभाव न होण्यासाठी आपण काय करतो की प्रत्येक दारू पिणाऱ्याला आमच्यासमोर आणतो त्यांचं कौन्सलिंग करतो की त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ त्या माणसात जो पेशंट जो असेल त्या पेशंटच्या माइंडमध्ये दुसरा छंद लावून देतो उदाहरणार्थ काय की काही लोकांना पैसे खर्च करण्याचा छंद असेल तर पैसे वाचवण्याचा छंद देतो एखाद्याला त्याचा छंद जोपासायला सांगतो त्यांना एक एम देतो की बाबा भविष्यामध्ये तू अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन वर्क ठेवलं तर तुझ्या आयुष्यातलं पैशाचं जोड एवढं होईल तुझ्या मुलाचं जर आयुष्य जर बदलायचं असेल तर तुझ्या नियोजन आता पण कशा पद्धतीने करायला पाहिजे या पद्धतीने त्यांचं सायकोलॉजिकल मॅनेजमेंट म्हणजे आपण जेव्हा करतो तेव्हा सायकोलॉजिकल मॅनेजमेंट औषध उपचार याच्या माध्यमातून विदाऊट ॲडमिशन विदाऊट ॲडमिशन आपण पेशंट प्रत्येक दारू पिणाऱ्या व्यसनी माणसाला आपण त्याच्यापासून दूर ठेवतो त्याच्यामुळं मोठा खर्च पण कमी होतो ॲडमिशन होण्यासाठी बरं आपण त्यांना एखाद्या शाळेमध्ये किंवा एका केंद्रामध्ये सोडतो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्याच्यामुळं आर्थिक नियोजन अजून त्याच्यामध्ये बिघड ऑलरेडी बिघडलेलं असतं ते अजून बिघडतं तर आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही चार हजार लोकांची व्यसनमुक्ती केलेली आहे आणि चार हजार लोकांच्या व्यसनमुक्तीमुळं आम्हाला एवढा चांगल्या पद्धतीने अनुभव आलेला आहे की कमी खर्चामध्ये एखाद्याचं व्यसन तुटू सुटू शकतो आणि त्यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होऊ शकतं असं जर आपल्यापैकी कोणाचा मित्र असेल किंवा आपला मुलगा असेल किंवा आपला पती असेल अशा लोकांना जर तुम्हाला माझ्याकडं संबंध संपर्क साधायचा असेल व्यसनमुक्तीसाठी तर त्याच्यासाठी दारूबंदीसाठी तुम्ही माझ्या नंबर हेल्पलाईन नंबर तुमच्याकडे पोहोचवला जाईल त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस चौतीस बावीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला एक वे अपॉइंटमेंट देऊन तुमच्या त्या पेशंटचं व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन आणि त्यांचे उपचार आपण इथं करू शकतो